करोड़ों सालों से आयुर्वेद का महत्व है। इस महत्व को बरकरार रखते हुए और लोगों में आयुर्वेद के प्रति जन जागृति के लिए हर साल की तरह इस साल भी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपुर में 8वीं आयुर्वेद दिवस के अंतर्गत आयुर्वेद प्रदर्शनी का आयोजन किया गया था। क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपुर में 8वें आयुर्वेद दिवस के अंतर्गत आयुर्वेद प्रदर्शनी 2023 का उद्घाटन आज किया गया। इस अवसर पर संस्थान के प्रभारी डॉक्टर एम.एन. सूर्यवंशी, प्रभारी सहायक निदेशक एवं संस्थान के समस्त डॉक्टर तथा स्टाफ उपस्थित थे। प्रदर्शन के अतिरिक्त आज संस्थान में निःशुल्क स्वास्थ्य शिविर तथा रंगोली स्पर्धा का आयोजन भी किया गया था। संस्थान द्वारा 8वें आयुर्वेद दिवस के अंतर्गत आयुर्वेद प्रदर्शनी 2023 के अतिरिक्त 10 अक्टूबर 2023 से 10 नवंबर 2023 तक विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है, ऐसी जानकारी डॉक्टर एम.एन. सूर्यवंशी द्वारा दी गई है। क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूर नंदनवन इथे आहे, मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंतर्गत येते आणि CCRHच्या माध्यमातून आम्ही हे इन्स्टिट्यूट आहे, आमचं पेरिफेरल इन्स्टिट्यूट आहे। आमचं मेन मँडेट हे आयुर्वेदिक रिसर्च करणं आहे। ह्या 8व्या आयुर्वेद दिवसाच्या अंतर्गत 2023 8वा आयुर्वेद दिवस हा 10 नोव्हेंबरला आहे, परंतु आज 10 ऑक्टोबरपासून 30 दिवसपर्यंत आम्ही वेगवेगळ्या गतिविधी आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत याला हर्षोल्लासाने मानवत आहोत। याचा उद्देश केवळ हा आहे की जनमानसामध्ये, जनाजनामध्ये, घराघरामध्ये आयुर्वेद पोहोचवणं आहे। तसं आयुर्वेद पोहोचवायची गरज नाही आहे, परंतु आयुर्वेदाचे जे काही सिद्धांत आहेत की काही पद्धती आहेत त्या ऑलरेडी आमच्या समाज जीवनामध्ये अधीनस्थ आहेत, म्हणजे असं नाही आहे की ते वेगळ्या सांगायची गरज आहे। तरी आपल्याला आजकाल वेगवेगळ्या त्याच्यात बदलाव आलेले आहेत आणि बदलाव आल्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला म्हणतो त्या फार प्रमाणात वाढलेल्या आहेत। लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील, कम्युनिकेबल डिसीज असतील, नॉन कम्युनिकेबल डिसीज असतील, ह्या संपूर्ण ज्या बिमारी आजकाल आपल्याला बघायला मिळतात त्या सगळ्या बिमाऱ्याच्या जड असेल तर आयुर्वेद पद्धतीने त्याचा उपचार करायला पाहिजे असं माझं आग्रहाचं मत आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपण जनमानसापर्यंत आपण कसं पोहोचवू, आयुर्वेदाचे सिद्धांत कसे पोहोचवू, म्हणजे बीमार झाल्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे असा जो आज कॉन्सेप्ट आहे त्याला आपल्याला पूर्णपणे बदलवण्याची गरज आहे आणि ते आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार होणं सहज शक्य आहे। जिसमें बाईक रॅली, आयुर्वेद रथ यात्रा, हेल्थ रन, वृक्षारोपण, निःशुल्क आयुर्वेद चिकित्सा, निःशुल्क रक्त जांच, बीपी एवं शुगर जांच, प्रकृति परीक्षण, स्वास्थ्य जांच, आयुर्वेद विषय पर विविध प्रतियोगिताओं का आयोजन, आयुर्वेद के प्रचार प्रसार के लिए स्कूल एवं कॉलेजों में व्याख्यान आदि कार्यक्रम शामिल है। इस दौरान डॉक्टर सूर्यवंशी द्वारा जनता से अपील की गई है कि संस्थान में आकर 8वें आयुर्वेद दिवस के अंतर्गत आयोजित आयुर्वेद प्रदर्शनी 2023 एवं इसके अंतर्गत आयोजित विविध सुविधाओं का अधिक से अधिक लाभ लें। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।